थैंक यू सो मच बागेश दामोद्रे. पहिला सामना इथे संपन्न झाला. पहिला सामना इथे संपन्न झाला. नक्की जर पहिला सामन्याचा विचार केला तर किरण चिकनकर पुरस्कृत ब्रदर्स ग्रुप इलेव्हन या संघाने मात्र पहिला सामना जिंकत असताना पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला. दुसरा सामना मैदानावरती सुरू होतोय. पहिल्या फेरीतील दुसरा सामना आणि दोन संघ मात्र समोरासमोर असतील. आरोही इलेव्हन विपक्ष जर बघायला गेलं, जय इलेव्हन नाणेफेकीचा कौल जिंकला होता मात्र जय इलेव्हन संघाने आणि प्रथमच फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते मात्र आरोही इलेव्हन संघाला. पहिला चेंडू इथे मात्र तटिया सर्कलच्या आतमध्ये झेल होता आहे. इथे झेल मात्र ड्रॉप होतोय. फलंदाज होते स्ट्राइक एट एंडला तेजस होते. तेजस इथे मात्र झेल सुटला आहे आणि एक धाव इथे मात्र अंकित दापलका वरती. पहिल्या चेंडू वरती मात्र आता सुद्धा झेल सुटतोय. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा पहिल्या चेंडू वरती झेल सुटला होता आणि इथे सुद्धा झेल मात्र ड्रॉप होतोय. हा चेंडू सुरेग होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. निर्धाव चेंडूची सामना होती. स्ट्राइकेट एंडला फलंदाज असतील. नॉन स्ट्राइकेट एंडला फलंदाज आहेत. तेजस स्ट्राइकेट एंडला आहेत फलंदाज संकेत. हा चेंडू मात्र पंच आम्हाला सांगतायत की स्वेअर असेल. अवांतर धाव दापलकावरती ऍड होईल. दापलक इथे मात्र एक ने पुढे सरकेल. दापलकावरती दोन धावा दापलकावरती लागतायत. दोन चेंडू दोन धावा दापलकावरती लागतायत. सहा षटकांचा सामना आपण एन्जॉय करताय. हा चेंडू इथे मात्र पुल करायचा होता. मोठा फटका खेचायचा होता. बॅटच्या मात्र वरच्या बाजूला चेंडू लागला होता आणि चेंडू जमिनी समांतर स्क्वेअरच्या दिशेने मात्र गेला होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच धाव मिळेल्या चेंडूवरती सुद्धा. दापलक एकने पुढे सरकेल. दापलकावरती लागतायत तीन धावा. आणि मी विनंती करेल निशांत म्हात्रे यांना की आपण सुद्धा आपच्या मुख्य व्यासपीठावरती यायचंय. तुमचं सुद्धा स्पर्धेतर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन असेल. हा चेंडू इथे मात्र स्वतः गोलंदाज चेंडूवरती गेले. चेंडू अडवलं आणि एकही धाव मात्र इथे येत नाही. निर्धाव चेंडूची सामना होतीये. धाव फलकावरती धाव संख्या असता की तीन धावा. पावर प्लेचं हे पहिलं षटक. इथे मात्र बॅटची कडा घेतली होती. झेल उडाला होता. अजून एक झेल सुटतोय तो मात्र थर्ड मॅनच्या दिशेने. एसट्यांच्या मागे मात्र इथे झेल सुटतोय. शॉर्ट थर्ड मॅनला मात्र हा झेल ड्रॉप होतोय फलंदाज संकेतचा. सॉरी माफ करा तेजसचा. आणि इथे मात्र अजून एक जीवदान मिळतोय फलंदाज तेजसला. पहिला झेल सुद्धा सुटला होता त्याच फलंदाजाचा आणि आत्ता सुद्धा मात्र त्याच फलंदाजाचा झेल सुटतोय. आणि एक धाव सुद्धा कंप्लीट होतीये. एकही रन नव्हती पण इथे मात्र आत्ता एक धाव येते. अवांतरच्या स्वरूपात मात्र धाव संख्या दापलकावरती ऍड होत आहेत. दुसरी धाव मात्र अवांतरच्या स्वरूपात ऍड होतीये. चार धावा दापलकावरती लागत आहेत. आणि नक्कीच सुवर्ण संधी सुद्धा लाभले हॅट्रिक साठी. प्रदीपजी मडवी यांच्याकडनं नक्कीच हजार रुपयाचं पारितोषिक असेल. पहिला धक्का बसतोय. पहिला कडी बाद होतोय. चार या धाव संख्येवरती. तेजस बॅक ऑफ द डगआउट. गेला मिड ऑफच्या दिशेने जर बघितला 38 सर्कलचा आत्मज्ञ मात्र क्षेत्रशी धावत आला. चेंडूवरती छेल कॅरी केला. फलंदाज बाद झाले. पहिला धक्का बसला तेजसच्या स्वरूपात.
जो तेजसचा बघायला गेलो आपण, दोन झेल सुटले होते, तो मात्र डगआउटच्या दिशेने परततोय. अखेर शेवटच्या चेंडूवरती मात्र यश मिळतंय गोलंदाजाला. गोलंदाज होते, गोलंदाजाच्या ट्रॅकवरती पहिल्या षटकाचा विचार केला तर समीर धापलकावरती धावा लागतायत. पहिल्या षटका अखेर 4 धावा. नवीन गोलंदाज येतोय ओवर द विकेट ने गोलंदाजी ट्रॅकवरती. विनोद पहिला चेंडू पुल्लरेंचा होता, इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत, कोणती चूक होणार नाहीये. झेल मात्र टिपलाय, पण पंच सांगतायत की हा चेंडू नो असेल. बीमर चेंडू होता, डीजे मात्र थांबायचंय. नो चेंडू आहे, नक्कीच फ्री हिट ची संधी असेल. फलंदाज असेल सेकंड एंडला. आता मात्र प्रदीप स्टार्टेड एंडला, आता फलंदाज येतोय. संकेत सलामीला आलेला फलंदाज आहे. फ्री हिटचा चेंडू मात्र खेळण्यासाठी सज्ज. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर राहतोय, उसली सुद्धा घेतोय. जर बघायला गेलं तर फ्री हिटचा चेंडू होता, बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सामता होतीये मैदानावरती. जरी नो आला तरी मात्र इथे मोठा फटका येत नाहीये. हा चेंडू मात्र कार्पेट शॉटच्या माध्यमातून खेळून काढलाय. 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येत आहे, ते चेंडू मात्र अडवला जातोय मिड ऑनच्या दिशेने. तिथे मात्र एकच धाव मिळतीय धापलकावरती. धावसंख्या जर बघितली, एकने पुढे सरकवते, 7 धावा धापलकावरती लागताय. सेकंड एंडला फलंदाज येतोय प्रदीप, ज्याला मात्र पहिलाच चेंडू बीमर टाकला होता गोलंदाज विनोदने. त्याच्यानंतर मात्र तो बीमर चेंडू जर बघितला तर निर्धाव आला, मोठा फटका मात्र अपयश आलं त्या मोठ्या फटक्यामागे. इथे मात्र पुढे सरसावले होते. रनआउटची संधी, कॉडबियांचं सुद्धा अपील गेलंय आणि रनआउटची संधी सुद्धा होती अस्टांच्या मागे. एसटी रक्षक आहेत निखिल, जर बघायला गेलं तर चांगलं एसटी रक्षण होतंय. निर्धाव चेंडूची सामता होतीये, सुर्रे गोलंदाजी होतीये. गोलंदाज विनोदगडनं, जय 11. हा चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक मात्र खूप दूरवर नेतात. प्रयत्न चांगले केले होते, शेवटच्या मुवमेंटला मात्र चेंडू हातातनं निसटतोय. खूप दूरवर न आले होते. जर रनअप बघितला, 10-12 बॉलांचा रनअप घेतला होता झेलसाठी, पण मात्र इथे झेल ड्रॉप होतोय आणि जीवदान मिळतोय फलंदाज प्रदीपला. आणि धावसंख्या दोन्ही पुढे सरकते, धापलकावरती लागतायत. 9 धावा धापलकावरती लागतायत. अजून एक झेल ड्रॉप होतोय. जर बघायला गेलं तर मिड विकेट पर्यंत धावले होते क्षेत्ररक्षक होते. तिथे मात्र मिड ऑनच्या दिशेने हा सुद्धा मात्र झेल उडाला होता. सुरेख प्रयत्न केले होते, पण शेवटच्या मुवमेंटला मात्र चेंडू सीमारेषा ओलांडतोय आणि पंच आम्हाला सांगतील की हा चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. 7 धावा षटकार. मुवमेंटला मात्र इथे सुद्धा प्रयत्न केले होते, चेंडू अडवायचा प्रयत्न केला होता, आतमध्ये जरूर ढकलला होता, पण चेंडू मात्र शेवटच्या मुवमेंटला बाहेर जाऊन पडला आणि या 7 धावा मिळतायत. हा चेंडू मात्र सुरेख होता, परफेक्ट डिलिव्हरी यॉर्कर चेंडू. निर्धाव चेंडूची सामता होती. इथे मात्र आता कमबॅक करतो शेवटच्या चेंडूवरती गोलंदाज विनोद आणि धावसंख्या मात्र 2 षटका अखेर धापलकावरती लागतीये. आरोई 11 संघाची 15 धावसंख्या धापलकावरती लागते. डीजे मास्टर पॉवर प्लेचा खेळ संपन्न झालाय. इथून जर बघायला गेलं तर आता मात्र 38 सर्कल आपल्याला खुललेलं दिसेल. आता मात्र क्षेत्ररक्षक मध्ये बदल करताना दिसतोय गोलंदाज. गोलंदाज ट्रॅक वरती
समीर ज्याने पहिलं षटक आदळलं होतं, चारच धावा खर्च केल्या होत्या, तोच गोलंदाज गोलंदाज ट्रॅक वरती। पुन्हा एकदा पुल्लर यांचा चेंडू होता, इथे मात्र मिड विकेटच्या दिशेने फटका केसला, क्षेत्ररक्षक आहेत, एकदा पूर्ण केले, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न इथे केला होता पण एक पेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये। धावफलक एकने पुढे सरकेल, धापलकावरती लागतायत 16 धावा, धापलकावरती लागतायत। व्यासपीठावरती विनंती कर रे न मनोज मनोज मधुकरची म्हात्रे यांना मी विनंती कर रे, उद्योजक भालगावचे यांना विनंती करेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचंय, तुमच्या स्पर्धेतर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन। तर षटकार येतोय, स्विच इटचा फटका चला म्हटलं जातं, तो फटका मात्र आला फलंदाज प्रदीपच्या बॅट मधनं, दुसरा षटकार येतोय प्रदीपच्या बॅट मधनं। धापलकावरती धावा लागतायत, सहाने पुढे सर धापलकावरती धावा लागतायत। आता बघायला गेलं तर 22 धावा धापलकावरती लागतायत, षटक क्रमांक सुरू आहे तिसरं, गोलंदाज समीरचं, ज्या समीरने मात्र पावर प्लेच्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या, आणि या षटकात जर बघायला गेलं तर चेंडू झाले 2 आणि धावा आल्या 7 धावा आल्यात। आता मात्र आपला एंड चेंज करत असताना इथे मात्र चेंडूचे लाईन लेथ लवकर पिकअप केली, चेंडूला सरळ नेऊन ठेवलं लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर, अजून एक येतोय दमदार षटकार। डीजे मास्टर इथून मात्र जर बघायला गेलं तर षटकाराने आगाज करतोय आता फलंदाज प्रदीप, त्याच्या बॅट मध्ये येणारा सलग दुसरा षटकार। गोलंदाजाने जरी साइड चेंज केली असेल तरी मात्र इथे प्रदीप थांबत नाहीये, आता मात्र थोडासा लांब ठेवला होता चेंडू फलंदाजापासून आणि खाली सुद्धा ठेवण्याचा प्रयत्न केला होता, निर्धाव चेंडूची समाप्ती होती। ज्या गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केला त्या गोलंदाजावरती मात्र आता हल्ला चढवला जातोय, पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका, इथे मात्र आता अपयश लाभतं या फटक्यामध्ये, अजून एक निर्धाव चेंडू येतोय आणि इथे मात्र काय गरज होती का जर सरळ बॅटने धावा येत तर अडवी बॅट करायची असं प्रश्नचिन्ह पडला असेल, कारण की सलग 2 चेंडू निर्धाव येत आहेत। हा चेंडू सुद्धा सुरेख होता, सफल झाले होते, फटका खेचायचा होता ऑन साईडला, चेंडू मात्र लेगस्टिकच्या वर्ण निघून जातोय, पंच सांगतायत षटक क्रमांक समाप्त होतोय तिसरं आणि सलग 3 चेंडू मात्र निर्धाव येत आहेत। गोलंदाज समीर जे समीरचं कौतुक करेन, जरी षटकार आला असतील तरी मात्र शेवटचे 3 चेंडू निर्धाव येत आहेत आणि 3 षटक अखेर धावा धापलकावरती लागत आहेत। 28 धावा तीन षटकांचा खेळ संपन्न झालाय, धापलकावरती धावा बघायला गेले तर 28 धावा, 13 धावा मात्र आल्या होत्या षटकामध्ये, चांगली फलंदाजी करत होता फलंदाज स्ट्राइक एट एंडला जर बघायला गेला मागच्या षटकामध्ये प्रदीप, पण शेवटचे 3 चेंडू मात्र निर्धाव आले, सुरेख कमबॅक केलं गोलंदाज समीरने। चौथं षटक इथे मात्र प्रगतीपथावरती असेल, गोलंदाज येतोय गोलंदाजच्या ट्रॅक वरती, विनोद त्याने मात्र P2 चं दुसरं षटक आदळलं होतं, तोच गोलंदाज पुन्हा एकदा येतोय
क्षेत्ररक्षकाची तीव्र रचना बघितली तर ऑन साइडला आपण बघितलं मिड विकेट आहेत का कॉर्नरला, त्याच्यानंतर बघितलं स्क्वेअर लेग आहेत डीपला। इथे मात्र हा चेंडू पंच सांगतील लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू, अवांतर दाब धापलकावरती ऍड होते, वाईट चेंडू येतोय, धापलक एकने पुढे सरकेल, धापलकावरती लागतात 29 धावा। गोलंदाज ट्रॅक वरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय विनोद। इथे मात्र हा चेंडू सुरेख होता, अजून एक निर्धाव चेंडू येतोय, मागच्या षटकात 3 चेंडू निर्धाव आले सलग, आणि ह्या षटकामध्ये पहिला चेंडू मात्र जरी स्वेअर आला त्यानंतर हा एक निर्धाव चेंडू येतोय गोलंदाज विनोदचा। दोन्ही गोलंदाजांनी बघायला गेलं तर सुरेख गोलंदाजी केली मागच्या षटकामध्ये, जर बघायला गेलं तर 13 धावा सुद्धा खर्च केल्या गोलंदाज समीरने। हा फटका सुरेख आहे ऑफ साईड, क्षेत्ररक्षक आहे तिथे, मात्र चेंडूची आउटफील्ड थोडीशी खराब जरी झाली असेल तरी क्षेत्ररक्षक चांगलं होतंय ऑफ साईडला। बघायला गेलं क्षेत्ररक्षक होते, एका हाताने चेंडूला अडवलं, फेकी केली आणि त्याच्यानंतर मात्र या 2 धावा धावून पूर्ण करतायत धावफलक। दोन्ही पुढे सरकेल, धापलकावरती लागतायत 31 धावा धापलकावरती लागतायत, असं वाटलं होतं की चौकार जाईल शेवटच्या मुवमेंटला, मात्र एका हाताने चेंडूला गॅदर केला आणि फेकी केली। हा फटका सुद्धा सुरेख आहे, क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न केले होते झेलचे पण चेंडू मात्र त्यांच्या खूपच आवाक्याच्या बाहेर निघून जातोय, सीमा रेषा मात्र ओलांडतोय। हा येतोय मात्र अजून एक चौकार। संकेतच्या बाड मधन चौकार येतोय, प्रयत्न चांगले केले होते मात्र ऑन साइडला बघायला गेलं तर क्षेत्ररक्षक होते, झेलचे प्रयत्न केले होते, थोडीशी दुखापत होती असं वाटतंय। चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर गेला, 4 धावा मात्र मोजाव्या लागल्या, थोडीशी दुखापत झाली आहे नक्कीच क्षेत्ररक्षकाला। तिथनं मात्र लगेच बदल होतोय, जे क्षेत्ररक्षक होते निखिल ते मात्र आता गेलेत ऑन साइडला मिट ऑनच्या दिशेने। हा फटका हवेमध्ये आहे, फटका फसला आहे, क्षेत्ररक्षक आहेत खूप दूरवरने येतील, चेंडू मात्र नोमॅन्स लँड मध्ये पडतोय, कव्हर पॉइंट वरून क्षेत्ररक्षक आले होते, मिड ऑफ वरून क्षेत्ररक्षक आले होते, चेंडू मात्र एक टप्प्यामध्ये गॅदर करेल तोपर्यंत। या 2 धावा मात्र अंकित होते धापलकावरती, धापलक दोन्ही पुढे सरकेल, धापलकावरती लागतायत 37 धावा 37 लॉस ऑफ 1 विकेट। हा फटका मात्र सुरेख आहे, क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका, स्क्रीनच्या वरन चेंडू मात्र फ्लाय होतोय 7 धावांसाठी षटकार। मी विनंती करेन पुन्हा एकदा आयोजकांना, मग सुद्धा कॉल दिला होता आपल्या व्हॉलेंटियर्स सामना सीमा रेषेत ठेवायचं आहेत, कारण की मात्र चेंडू जर सीमा रेषेच्या बाहेर जर खेळाडूला जावं लागतं आणि तिथे मात्र वेल मात्र आपला वाया जातो, आणि इथे मात्र षटक संपन्न होते 14 आणि 14 षटका अखेर, धावसंख्या जर धापलकावरती बघितली तर 43 धावा धापलकावरती लागतात। आमची गुणसंख्या लेखक निहाल माद्रे, एक चांगले खेळाडू तसेच चांगली गुणसंख्या लेखन पार पाडत असताना आमच्यासोबत जोडले आता मात्र, आणि 4 षटकांचा खेळ संपन्न झाला, 4 षटका अखेर, 1 गडी बाद, 43 धावा धापलकावरती लागते आरोही 11 संघाची। थोडासा वेळ आहे, तत्पूर्वी जाऊया आपण डीजे मास्टरकडे, एक अप्रतिम संगीत ऐकूया।
टीम संगीत आपल्या पर्यंत पोहोचवत असताना चार षटकांचा खेळ संपन्न झालाय. चार षटक अखेर एक गडी बाद 43 धावा 43 लॉट्स ऑफ वन विकेट आरोही 11 संघाच्या धावसंख्या धापलकावरती लागतायत. अजूनही इकडनं बघायला गेलं दोन षटकांचा खेळ मात्र अजूनही शिल्लक असेल. गोलंदाज ट्रॅक वरती येतोय गोलंदाज. उदय राणे येतोय गोलंदाज ट्रॅक वरती. सेकंड एंडला फलंदाज जर बघायला गेले तर असतील प्रदीप. नॉन सेकंड एंडला मात्र संकेत सलामीला आलेला फलंदाज आहे. चांगली फलंदाजी करतोय षटकर चौकाराच्या मदतीने खेळतोय नॉन सेकंड एंडला. आणि वन डाऊनला आलेला फलंदाज तीन षटकाराच्या साह्याने खेळतोय सेकंड एंडला प्रदीप. ओव्हर द विकेटने हा चेंडू थोडासा खाली ठेवला होता फुल्लर रेंजचा होता. इथे मात्र फटका तर चांगला आहे. रनआउटची संधी असेल. फेकी सुद्धा चांगली होती. क्षेत्ररक्षण सुद्धा तेवढं चांगलं झालं होतं मिड विकेटच्या दिशेने. फेकी सुद्धा चांगली होती पण शेवटच्या मोमेंटला चेंडू मात्र बॅट्समनच्या बॉडीला मात्र कुठेतरी टच होतोय. आणि या दोन धावा मात्र अंकित होत आहेत. धावपलकावरती धावसंख्या दोन्ही पुढे सरकतीये. 45 धावा धावपलकावरती लागतायत. पुढचा चेंडू फलंदाज उदयचा. हा चेंडू मात्र आता थोडासा लांब ठेवला होता फलंदाज प्रदीप पासून. प्रदीपचा जर विचार केला तर प्रदीपला पण बघितलं लेग स्टिकवर जाऊन मात्र फटका खेचायचा होता पण चेंडू मात्र त्यांच्यापासून खूप लांब ठेवला होता गोलंदाज उदयने. धाव चेंडूची सामता होतीये. पाचवं षटक सुरू आहे. ओव्हर द विकेटने हा फटका मात्र सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न केले होते पण शेवटच्या मोमेंटला इथे सुद्धा झेल सुटतोय. चुकी होतीये. रनआउटची संधी असेल. इथे मात्र ती संधी सुद्धा गमावलीये. फेकी सुद्धा मात्र थोडीशी लेट आली. झेल सुटलं. आणि बघायला गेलं तर जिथे मात्र झेल होता एकही धाव नव्हती तिथे मात्र दोन धावा सुद्धा आल्या. रनआउटची संधी सुद्धा गमावली. आणि ही चुकी मात्र होतीये क्षेत्ररक्षक करत असताना जय इलेव्हन संघाकडनं. तापलग दोन्ही पुढे सरकेल. दापलका वरती बघितल्या 47 जावा लागतायत. चुक्या मात्र कुठेतरी महागात पडतील. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये उडालाय. आता मात्र जेलची संधी असेल. इथे डीप स्क्वेअरला कोणतीच चुकी होणार नाहीये. आणि आता फलंदाज बाद होतोय प्रदीपचा. मात्र इथे विकेट संपन्न होतोय. प्रदीप मात्र बाद होत असताना 47 धाव संख्येवरती लागणार हा दुसरा धक्का. डीजे जेल डिप्लाय. अजून एक फलंदाज बाद होतोय. सलामीला आलेला फलंदाज संकेत बॅक टू द डगआउट. एका मागे एक गडी बाद होत आहेत. कुठेतरी चुक्या झाल्या होत्या. जय इलेव्हन संघाकडनं झेल ड्रॉप झाले. मिसफील्ड झाली. रनची संधी सुद्धा गमावली होती पण त्याच्यानंतर मात्र दोन झेल टिपले आणि दोन्ही फलंदाज मात्र बाद होत आहेत. वन डाऊनला आलेला फलंदाज सुद्धा बाद झाला. त्याच्यानंतर मात्र सलामी फलंदाज संकेत सुद्धा मात्र डगआउटला परततोय. धक्का क्रमांक तिसरा लागला. सेकंड एंडला फलंदाज आहेत प्रथमेश आणि नॉन सेकंडला नवीन फलंदाज आलाय संदेश. गोलंदाज पुन्हा तरतोय. हा चेंडू सुद्धा सुरेख होता. फलंदाज मात्र थोडेसे नाराज आहे टप्पा पडल्यानंतर.
चेडू खाली रहता है अपेक्षेपेक्षा आणि निर्धाव चेडू सामता होती है। सुरेख षटक होते गोलंदाज उदयच आणि या षटकामध्ये जर विचार केला तर धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त आमचे गुणसंख्या लेखक निहाल आम्हाला सांगतील पाच धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये आणि दोन गडी सुद्धा बाद केलेत। इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे सुरेख गोलंदाजी केली आहे गोलंदाज उदयने। डीजे मास्टर पांच षटकांचा खेल संपन्न झालाय पांच षटका अखेर धावा धावपळ का वरती लागले आहेत। 48 धावा धावपळ का वरती लागले आहेत शेवटचं षटक इथे मात्र प्रगती पथावरती असेल गोलंदाज येते गोलंदाज ट्रॅक वरती विनायक चिकनकर स्लॉक ओवर द षटक स्ट्राइकेट एंड ला नवीन फलंदाज असेल ज्याने मात्र एकही चेंडू फेस केला नाहीये संदेश संदेश आणि प्रथमेश जोडी मात्र असते खेळपट्टी वरती फुल्लर यांचा चेंडू फटका तर मात्र चांगला होता पण फटका मात्र मिस टायमिंग फलंदाज बाद होतोय काऊ कॉर्नरला कोणती चुकी होत नाहीये अजूनही धक्का बसतोय तो मात्र आरोही 11 संघाला फलंदाज बाद होतोय संदेश बॅक टू द तसेच मी विनंती करेल व्यासपीठावरती पप्पू जे टावरे म्हणजे प्रमुख अतिथी असतील भालगावचे पॅकर्स आहेत आम्हाला सूचना आहे त्या आयोजकांकडनं त्यांना विनंती करेन की आपण सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावरती असं नसतं व्हायचंय तुमचं सुद्धा पाल द्वारली प्रीमियर लीग तर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन। स्लॉक ओव्हर तर षटक शेवट षटक गोलंदाज विनायक असतील पण इथे मात्र आत्ता फटका सुरेख आहे फलंदाज प्रथमेच्या बॅट मधनं येतोय हा षटकार चेंडू द्यायचाय मी अगोदरच विनंती केली आयोजकांना वारंवार सूचना करतोय मी आयोजकांना की आपण आपले व्हॉलेंटियर्स असतील तर सीमा रेषेच्या लगत मात्र आपण तयार ठेवायचे आणि इथून मात्र एक नवीन सूचना येते आहे जी मात्र सकाळच्या सत्रामध्ये सूचना केली होती चेंडू कधीही हरवला फुटला तर आणि आता मात्र जी सूचना येते दोन ओव्हर नंतर चेंडू कधी हरवला फुटला तर सूचना येते आम्हाला आयोजकांकडनं जुना चेंडू दिला जाईल कारण की इथनं बघायला गेलं तर नवीन चेंडू खूप सारे आपण हरवताना बघतोय व्हॉलंटियर सुद्धा आपल्या सीमारेषेच्या लगत नाही आहेत आणि आयोजकांकडनं सूचना येते की दोन षटकानंतर कधी चेंडू हरवला फुटला तर जुना दिला जाईल हा चेंडू फटका सुरेख आहे एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होते थोडीशी चुकी केली अगोदरच मात्र पुढे आले होते एका टप्प्यामध्ये मात्र चेंडू त्यांना अडवायचा होता बॉडी लगत पण चेंडू त्यांना बीट करून सीमारेषा लोटतोय चौकार थँक्यू डीजे मास्टर
चौकार येतो षटकारानंतर फलंदाज प्रथमेशच्या बॅट मधन सुरेख फलंदाज होत असताना आता मात्र इथे शॉर्ट ऑन पूल केला इथे मात्र सुरेख जेल टिपलाय कौतुक करेल मी क्षेत्रचकाचं असं वाटलं होतं की हा झेल मात्र कुठेतरी खूप दूरवर होता खूप दूरवरनं मात्र आले होते आणि हा झेल मात्र कलेक्ट केला शेवटच्या मुवमेंटला फलंदाज बाद होतोय ज्याच्या बॅटमधनं एक षटकार एक चौकार बघितला तो प्रथमेश मात्र आता परततोय डगआउटच्या दिशेने करत असताना गोलंदाज विनायक एक षटकार आला एक चौकार आला त्याच्यानंतर मात्र इथे डगआउटचा रसा दाखवला प्रथमेशला हा चेंडू सुद्धा सुरेख होता टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडीशी उचली घेतली आहे एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू मात्र सेफली मात्र जातोय एसटी रक्षक आपलं काम पूर्णपणे करत असताना अस्ट्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सामता होतीये शेवटचा चेंडू असेल आताचा चेंडू सुद्धा सुरेख होता चेंडू मात्र आता पडल्यानंतर खाली राहतो या अगोदरचा चेंडू मात्र थोडासा वरती होता आणि आताचा चेंडू मात्र थोडा खाली राहतोय आणि इथे जर बघायला गेलं पहिल्या सत्राचं म्हणजे सहा षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि पहिल्या सत्रामध्ये सहा षटक अखेर धावसंख्या धापलकावरती लागली आहे 58 धावा धापलकावरती लागल्यात आणि इथून बघायला गेलं तर येणार दुसऱ्या सत्रामध्ये जय 11 संघासमोर मात्र आरोही 11 संघान टार्गेट सेट केले ते मात्र 59 धावेच पहिल्या सत्राचा मात्र इथे खेळ संपन्न झालाय आणि पहिल्या सत्र अखेर धावसंख्या धापलकावरती लागली बघायला गेलं तर इकडनं तेजस मात्र बाद झाल्यानंतर चांगली फलंदाजी केली होती संकेतने त्याच्यानंतर प्रदीपने सुद्धा चांगली फलंदाजी केली आहे आणि टार्गेट सेट केलं 59 धावेच टार्गेट सेट केलं दुसऱ्या सत्रामध्ये दुसरं सत्र तत्पूर्वी सुरू होईल या ऐकूया आपण भालगावचा जे एक गोड आवाज आमचे साथे समालोचक भाकेश आता मात्र यांना मी इथे थांबतोय तुम्ही कुठेही जाऊ नका एन्जॉय करा स्पर्धा आणि या स्पर्धेचा मात्र या वर्षीचा पहिला दिवस आणि पहिल्या सत्रातील मात्र हा दुसरा सामना आणि दुसरं सत्र थँक्यू डीजे थँक्यू ओमकार पाटील पुनश्च उपस्थित तमाम क्रीडारसिकांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत बी डी पी एल अर्थात भालगाव द्वारली प्रीमियर लीग या क्रिकेटच्या देखण्या पर्वामध्ये टार्गेट सुरेख रचलं गेलं 59 धावसंख्येचं टार्गेट ज्या ठिकाणी अफलातून फलंदाजी केली प्रदीप याने त्याच्या बॅटिंग लेंथवरती असताना आपण 3 षटकार बघितले गेले जरी जास्त चेंडू नक्कीच त्यांनी निर्धाव बघितलं गेलं तर फेस केले परंतु 3 षटकार इम्पॉर्टंट होते या मॅचमध्ये इम्पॉर्टंट रोल नक्कीच त्यांनी पेश केला आणि वैयक्तिक धावसंख्येचा जर विचार केला गेला तर 22 वैयक्तिक धावसंख्या त्याच्या बॅटमधून आपण बघितल्या गेला संख्येचं सुद्धा चांगल्या प्रकारचं योगदान राहिलं संख्येच्या बॅटमध्ये एक चौकार एक षटकार आपण बघितला गेला असं हा नक्कीच 6 षटकांचा अनालिसिस तुमच्यासमोर आणि 59 धावसंख्या आता बनवाव्या लागतील मागच्या मॅचमध्ये 76 धावसंख्येचं लक्ष या मॅचमध्ये आरोही 11 वर्सेस जे 11 ही टीम नक्कीच एकमेकाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतं आणि 59 धावसंख्येचं आता टार्गेट इथनं रचलं गेलंय
ओमकार पाटील यांचा तुम्ही आवाज ऐकत होतात, जे कोळ्याचे आहेत, नवोदित असताना सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा समलोचन ते त्यांच्या माध्यमातून पोहोचत असतो. खऱ्या अर्थाने समलोचन क्षेत्राची सुरुवात आमची नक्कीच ह्याच मागच्याच वर्षापासून झाली, परंतु चांगलं समलोचन नक्की ते पोहोचवत असतात. आणि ज्या अर्थाने प्रत्येक वाहिनी लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच चांगलं थेट प्रक्षेपण पोहोचवत असतं. आज फोर्चून इव्हेंट या सोशल नक्कीच मीडियाद्वारे तुमच्यापर्यंत ज्या प्रेक्षकांना या क्रीडांगणावरती येऊन मॅच बघणं पॉसिबल नव्हतं, ते आज आपल्या स्मार्टफोनवरती टी व्हीवरती अगदी घर बसल्या मॅचचा आनंद घेतात. संकेत म्हात्रे त्या ठिकाणी ऑपरेटिंगची भूमिका नक्कीच पार पडत असताना, आणि आपले कॅमेरामन त्या ठिकाणी शक्ती म्हात्रे, माफ करा, आणि त्याच्यानंतर जगदीशजी पाटील, नक्कीच हे दोन फोर्चून इव्हेंटच्या माध्यमातून. आणि वेळ थोडासा कमी घ्यायचा आहे, कारण पहिल्या मॅचमध्ये सुद्धा खूप सारा वेळ गेला. प्रदीप म्हात्रे पहिल्या षटक हाताळण्यासाठी, समोर असतील आघाडीची जोडी, त्या ठिकाणी निखिल म्हात्रे आणि बघितलं गेलं तर विनोद मडवी ही आघाडीची जोडी. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड गेम. 22 धावसंख्येची वादळी खेळली गेली प्रदीप म्हात्रे यांनी, आणि पहिली षटक ज्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर प्रदीप म्हात्रेकडे कोण विसरेल, रतंबा पाटील स्मृती चषकामध्ये निलजाच्या विरोधात नक्कीच धावसंख्या डिफेन्स करायच्या होत्या, आणि त्या प्रदीप म्हात्रेने डिफेन्स केल्या होत्या. काहीसं निसर्गातलं नक्कीच दिलेली देण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हरकत नाही, मॅच तुम्ही स्टार्ट करायची आहे, वेळ जास्त दौडायचा नाही, पंचांना विनंती असेल. पहिलाच बॉल फेकण्यासाठी प्रदीप म्हात्रे सज्ज, तिथे डिफेन्स करायचे आहेत. धावसंख्या 59, पहिला बॉल राऊंड द विकेट. पहिलाच बॉल फुलर लेंथ होता, ऑन साईडला ढकलून दिला, त्या ठिकाणी लॉंग ऑनला डीपमध्ये क्षेत्ररक्षक यतीश बीट झाल्यानंतर खूपच वेगाने फिल्डर आले त्या ठिकाणी. त्या ठिकाणी फिल्डिंग डिपार्टमेंट खूप सुरेखरित्या संख्येची आपण बघितली गेली, आणि दरम्यान जर आपण बघितल्या गेला तर दोन धावसंख्येने अखेरकार टीमचा श्रीगणेशा 59 धावसंख्या बनवायची आहेत. 6 षटकांची ही मॅच. या शृंखलेचं मेन आकर्षण हेच राहिलं की जे फलंदाज आहेत, जे गोलंदाज आहेत, क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना सर्वांना एक नामी संधी मिळावी. त्याच्यानंतर नक्की 6 षटकांच्या मॅचेस बघितल्या गेल्या. राजेशजी म्हात्रे एक चांगलं व्यक्तिमत्व, त्यांचं हे मनपूर्वक स्वागत. बॉल तयार राऊंड द विकेट. यावेळेला खूप चांगल्या प्रकारचा फटका इनसाइड आउट केला गेला, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू डीप, एक्स्ट्रा कव्हरला खूपच वेगाने संकेत प्रयत्न करतात, पण त्याच्या नजरेआड बघितला गेला तर चेंडू अडवला गेला, आणि आखिरकार एक मिस्टेक आपल्याला पाहायला मिळतील, आणि बॉल एक्स्ट्रा कव्हर सी मारेशे बार हा चौकार. अच्छा बाजूने नक्की जात असताना दर्शनजी गायकवाड जे तिसगावचे, त्यांना विनंती असेल की येऊन मुख्य व्यासपीठावरती असं नसवा. तुमचंही मनपूर्वक स्वागत. क्रिकेटमध्ये तुम्ही टीम स्पिरिट बघितला गेला, परंतु असं म्हटलं होतं ना की तेल गेलं, तूप गेलं, आणि हाती राहिलं थोपाटणं, अशी परिस्थिती. संकेतने अडवला होता चेंडू, परंतु क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे हा चौकार आला, आणि धावसंख्या आता 2 चेंडूनंतर 6 या आकड्यावरती पोहोचली गेले. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा तयार. यावेळेला बॉटमॅनचा वापर करायचा होता, जेल तर उडाळला होता, परंतु थोडासा दूरवरती होता, बॅकर स्क्वेअर लेगला डीपमध्ये खूपच वेगाने बॉल ट्रॅव्हल होतोय, अडवला जातोय चेंडूला. अखेरकार आपण बघितला गेला, जोपर्यंत कलेक्टिव्ह होतोय, उचलून फेकतोय, तोपर्यंत चाणक्यपणे रीतीने नक्कीच ही नजर तुम्हाला कॅमेरामनची सुद्धा पाहायला मिळाली. 3 धावसंख्या कम्प्लीट झाल्या, आणि धावसंख्या आता 3 सहाय्याने इथनं पोहोचली जाते, ती म्हणजेच 9 या आकड्यावरती. बॅक स्क्रीन त्याच्या मागे कटआउट तुम्ही पाहता, हे म्हणजे फुलोर यांचं, ज्यांच्या माध्यमातून सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही बघितलं गेलं अष्टांचं पूजन. महाराष्ट्राच्या आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना हार प्रदान करून त्यांनी खेळपट्टींचं पूजनसुद्धा केलं गेलं, आणि त्याच्यानंतर मॅन ऑफ द सिरीजची जी एक सुबक सायकल आहे, हीच आपल्याला हेमंजी फुलवरे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्यांचंच हे कटआउट 2 ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर, ज्या ठिकाणी विकेट किपर आहेत, तिचेच मात्र आपल्या परीने फिल्डिंग डिपार्टमेंट सजवतात. कारण ज्या अर्थाने बघितलं गेलं तर विनोद आणि निखिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तर आहेत, परंतु निखिलचं ना कॅप्टन इनिंग इथनं साकारणं खूप गरजेचं असेल, कारण कॅप्टन लिडिंग ऑफ द फ्रंट. आता त्याला इथनं 59 धावसंख्या बनव कशा बनवायच्या हे त्याला आता मनामध्ये एक धाडस आणि निश्चय करावा लागेल. बॉल आहे राऊंड द विकेट. यावेळेला स्लोवर वन होता, परंतु बघितलं गेलं हा 9 चेंडू, हाईट फॅक्टर जाणलं गेलं त्या ठिकाणी पंचाने, आणि पंच लगेचच आमच्याकडे वळलं गेलं आणि सांगितलं गेला की इट्स नो बॉल. फ्री हिट प्रत्येक 9 चेंडूवरती तुम्हाला पाहायला मिळेल, आणि स्कोरकार्डवरती 11 क्रिकेटमधला मॅजिक फिगर, नक्कीच हा आकडा आता क्रिकेटच्या पटलावरती नेहमी सातत्याने 10 आकडा आल्यानंतर ना विक्रमादित्य सचिन रमेश तेंडुलकर नक्कीच यांची आम्हाला आठवण होते. वयाच्या 16 वर्षी बॅट बाउन्सर जेळत असताना सुद्धा खूप चांगल्या प्रकारे त्यांनी क्रिकेटचा खेळ केला, आणि त्यांच्या जर्सीवरती जो 10 नंबरचा आकडा परिधान असतो तो आता स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळतो. फ्री हिटचा बॉल, उघडा डोले पहा, नीट बॉल असेल फ्री हिट. यावेळेला फुल टॉस बॉल, त्याच्यावरती समाचार पाहायला मिळते. टीपमध्ये लॉंग ऑफला फिल्डर होते, त्या ठिकाणी अडवला जाते चेंडूला. प्रथम म्हात्रे होते, प्रदीप म्हात्रे यांचे बंधुरा, त्यांनी उचल लागेला तोपर्यंत. परिणामी आपण बघितल्या गेला तरी धावसंख्या 2.
अडवल्या गेल्या तर अजून दोन धावसंख्या, कदाचित ज्या दोन धावसंख्या अजून आल्या असतात, धावसंख्या धावपळ 14 पोहोचलं असतं, परंतु एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. चाणाक्ष रीती ना ही तुमच्यामध्ये पाहिजे, तुमच्या अंगामधली गुणवत्ता तुमच्या गतीने वाढते आणि क्रिकेटमध्ये गती तुमचा बचाव करू शकते. इथनं बचाव केला गतीने, गतीने पळत ती तो चेंडू कलेक्ट केला गेला आणि आपल्या संघासाठी या दोन धावसंख्या त्याने वाचवल्या सुद्धा गेला. ओव्हर द विकेटने आता या वेळेला स्लॉग स्विप करायचा होता, बॉलर्स बॅक टू ड्राईव्ह, तुम्हाला फटका पाहायला मिळाला. राज त्या ठिकाणी वळता चेंडू खाली उचलला फेकला, तोपर्यंत परिणामी आपण बघितला गेली तर सिंगल. राज मात्रे उर्फ बाबू फिल्डिंग खूप सुरेखरित्या त्याने केली आणि परिणामी आपण बघितली गेली त्या धावसंख्येक 13 ऑक्टोबर 1993 हा आकडा जर बघितला गेला तर भारतातील एक क्लासिकल क्रिकेटर, फ्लेक्झिबल क्रिकेटर म्हणून त्याला ओळखलं जातं. हार्दिक पांड्या यांचा जन्मदिवस 13 ऑक्टोबर 1993 असतो आणि तोच 13 आकडा आता धावसंख्या 59 चेस करायचा आहे आणि त्या पाहायला मिळतात आपल्याला त्या ठिकाणी. बॅटिंग करते टीम जे 11, टॉस ठिकाणी जिंकला, हारल्यानंतर नक्कीच त्यांच्या वाटेला बॅटिंग आली आणि 59 धावसंख्येचा टार्गेट हा डिफेन्स करायचा आहे, त्यासाठी ही चालू असलेली धावपळ. पाहतो यार या वेळेला स्टेप आडू खेळले मिड ऑनला क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी डायरेक्टचा प्रयत्न, डायरेक्ट तर झाला परंतु फलंदाज सेफ असेल का आणि पंचांचा कोणत्याही प्रकारचा आमच्यापर्यंत इशारा नाही आहे. अखेरकार पहिला षटका आचितनं सांगितलं झाली आहे, 59 धावसंख्येचं लक्ष होतं त्या ठिकाणी. पहिल्या षटकाच्या संपन्नतेनंतर 14 धावसंख्या आपण स्कोरबोर्डवरती पाहतात. थोडासा टाईम आपल्याकडे नक्कीच असेल, जाऊया आपण शौर्य डीजेकडे आणि ऐकूया त्यांच्या माध्यमातनं एक सुमधुर संगीत. भालगावचं गुणगान गाणारे संगीत सतीजी गराटे यांच्या शुभवाणीतून हे गाणं गायलं गेलं. संदीपजी मडवी हे पुरस्कर्ते होते त्या ठिकाणी, खूप चांगल्या प्रकारचा त्यांचा सपोर्ट असतो क्रीडांगणावरती, असंच त्यांची उपस्थिती झाली. संदीप मडवी त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. पहिलं षटक समाप्त झालाय, पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 14 तुम्ही बघितल्या. ज्या प्रकारे टीमला लीड करायचं होतं त्या ठिकाणी प्रदीप माटले त्यांनी लीड केलं गेलं आणि टीमचा कॅप्टन मॅन इन गोल्डन फॉर्म मध्ये नेहमी असो, हल्लीच्या सीझनमध्ये हल्लीच्या हंगामामध्ये बघितलं गेलं तर मॅन ऑफ द सिरीजची सायकल देऊन ज्यांना सन्मानित केलं होतं. नक्कीच तेजस मात्र आता गोलंदाजी मार्कवर, या वेळेला लेगस्टिकवरती बॉल, पुन्हा बॉल टाकावा लागेल. पण आमच्याकडे वळतात की हा बॉल वाईट, वाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या वाढते. धावसंख्या आता 15 आकड्यावरती, अजूनही 44 धावसंख्या बनवावं लागतील. 59 लक्ष होतं. या धावसंख्या जर डिपेंड करायचं असेल ना तर या मॅचमध्ये इम्पॉर्टंट असेल ते म्हणजे तेजस मात्रेचं पहिलं आणि दुसरं षटक. पावतं यार ओव्हर द विकेट. विनोद मंडवीसाठी चांगला बॉल, आता टप्प्याची आठवण झाली असेल कारण विनोद मंडवी सातत्याने असेच गोलंदाजी करत असतात. गुडलाईन स्पॉटवर चेंडू ते खाली ठेवण्याची त्यांच्यामध्ये का बॅक ऑफ द हँड नक्कीच हाताच्या मागून ते चेंडू सातत्याने सोडत असतात आणि जेव्हा पडल्यानंतर ना काहीशी उचली कमी चेंडूला मिळते. तशाच प्रकारचा हा बॉल आणि वाईड नंतर हा बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळतोय. बहुत यार एवढा अकू टप्पाचा बॉल ऑन साईडला आपण पुल करत असताना मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाही, एक टप्पा घेतल्यानंतर बॉल मिड विकेट सी मारेशे पार हा चौकार. हा ॲक्शन रिप्ले तुमच्यासमोर स्क्रीनवरती होता, कशाप्रकारे चौकार हा लगावा लागेल विनोद मडवीने. चौकार आलाय, चौकार आणि धावसंख्या आता 29 या आकड्यावरती फ्लाय होते असं वाटलं होतं, कमबॅक करतो तेजस, परंतु गुडलाईनचा वापर केला होता. त्याच्यानंतर बॉलवरती नजर तुम्ही बघितली गेली विनोद मडवी यांची आणि तो मिड विकेट झोनमधनं तुम्ही चौकारसुद्धा बघितला गेला. धावसंख्या 29
आपल्या परीने फिल्डिंग डिपार्टमेंट ज्या ठिकाणी मिडविकेटला फिल्डर नव्हते त्या ठिकाणी आता मिडविकेटला फिल्डर प्रथम म्हात्रेला आता सरकवलं जात आहे. लाँग ऑनला त्या ठिकाणी प्रदीप म्हात्रे. लाँग ऑफचा जर विचार केला गेला तर संकेत आहेत आणि एक फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला. यावेळेला चेंडू बघितला गेला तर झेलची शक्यता तर होती. त्या ठिकाणी पंचांचा इशारा आमच्याकडे कोणत्याही प्रकारचा नाही आहे. डगआउटमधनं आवाज देऊ नका विनंती करेन, कारण पंच आहे त्या ठिकाणी, पंचांचं लक्ष असेलच. डगआउटमधनं विनंती करेन आवाज देऊ नका. मित्रांनो आपल्याकडे एकच कॅमेरा आहे त्याच्यामुळे क्रीडांगणाच्या सर्व भोवती फिल्डिंग डिपार्टमेंट कोणत्या साईडला किती आहे ते थोडंसं पाहणं तेवढंसं मुश्किलीचं आहे. त्याच्यामुळे विनंती करेन की आपल्याच लीग आहे, थोडासा एका चेंडूसाठी कोऑपरेट नक्कीच तुम्ही करायचं आहे, कारण जो पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोचवल तोच आम्ही तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम करू. विनंती करेन कोऑपरेट सुद्धा नक्कीच करा. नो चेंडू आला म्हणजे दोन धावा मिळतील, कारण नो सुद्धा आहे आणि एक धावसंख्या कंप्लीट सुद्धा झाली. धावसंख्या 19 होती, आता धावसंख्या जाऊन पोचली ती 21 या आकड्यावरती. क्रिकेटचा नियम इथनं पाळत असताना चार फिल्डर नक्कीच मैदानाच्या बाहेर होते, कारण 38 सर्कलचा रेस्ट्रिक्शन मधला फिल्डर थोडासा बाहेर होता आणि ते शोधलं गेलं आणि इथनं नो बॉल. फ्रीडचाही बॉल असेल यावेळेला. उर्ध विकेट खूप चांगल्या प्रकारचा फटका तुम्हाला पाहायला मिळतो. अगदी ऑफस्टिक वरचा हा बॉल डावखुरी आताचा फलंदाज आणि त्याच्यासाठी लॉंग ऑफ पूर्णपणे खुळ होता आणि त्याच खुळ्या क्षेत्रामध्ये हा बॉल ढकलत असताना बॉल जाईल लॉंग ऑफ. सी मारे जे पार निखिळ मात्रेच्या बॅटमध्ये हा तडाखा चौकार. धावसंख्या 25 यावेळेला थांबून खेळले. वेट अँड वॉच क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळालं. बॉल येऊ दिले, थांबले गेले, वाट पाहिली आणि त्यांची त्याच्यानंतर वाट लावली गेली. बॉल जाते डीप, स्वीपर कव्हर, सी मारायच्या पार लागोपाठचा हा दुसरा चौकार. खूप चांगल्या प्रकारचं प्रेम दिलं जसं एक अधिष्ठित व्यक्ती भालगावतून नक्कीच नकुलजी मडवी हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात. त्यांचंही आमच्या शाब्दिक सुमनाने नक्कीच मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. बॉल तयार लागोपाठचे दोन चौकार. यावेळेला आता उचलला गेलाय बॉल टू ओरेट, सरळ हा बॉल फेकून दिलाय. लॉंग ऑफ सी मारे जे पार निखिल म्हात्रेच्या बॅटमध्ये हा तडाखा येतो. बिगिट 6 क्रिकेटचा आनंद घेता येत नव्हता, परंतु
मोबाईल स्क्रीन वरती त्याच्यानंतर लॅपटॉप वरती आणि आपल्या स्मार्ट टीव्ही वरती आज फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा सुद्धा घराघरात झोपडी झोपडीमध्ये आणि कोपडी कोपडीमध्ये नक्कीच पोहोचवली जाते, पूर्णपणे श्रेय जातं. कारण ज्या ठिकाणी बघितलं गेलं तर कॅमेरामॅन जगदीश पाटील आहेत आणि पूर्णपणे मात्र ऑपरेटिंगची भूमिका या ठिकाणी शक्ती म्हात्रे करत आहेत. 24 चेंडू 20 ची गरज त्या ठिकाणी. संकेतला आता 5 रन गेले गेले ते म्हणजेच कॅप्टनने बॉल तयार. पहिलाच बॉल सॉफ्टने बॉटमॅनचा वापर, लाऊड अपील गेली गेली लेग बिफोरची, परंतु पंच सांगतात की लेग बायच्या रूपाने अगदी ऑफस्टिकवरती कदाचित हा फलंदाज होता, त्याच्यामुळे पंचांनी कोणत्या प्रकारचा इशारा केला नाही. एल बी डब्ल्यूची अपील करत असताना ना तुम्हाला हाईट फॅक्टर त्याच्यानंतर लेंथ ही पाहावी लागते, ती पाहिली गेली पंचांनी. कारण ऑफिशियल जे पी पॅनलचे पंच आहेत आणि त्यांनी लगेच जाणवलं गेलं दाखवलं गेलं की लेग बायच्या रूपाने अजून 19 धावं बनवायचे आहेत. बॉल शिल्लक आहे 23. संकेतला इकॉनॉमिक षटक फेकावं लागेल, परंतु अजून 2 षटक उर्वरित असतील. या 2 षटकामध्ये जसा विनोद मडवीचा आणि त्याच्यानंतर निखिल मात्राचा खेळ चालू आहे ना, जे आघाडीला गेले होते आणि आघाडीला असताना 59 धावसंख्या चेस त्याच्या माध्यमात होताना पाहायला मिळतात. यावेळेला चांगला बॉल, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. यावेळेला संधी असेल त्या ठिकाणी आणि संधी साधली गेली संकेताने. यॉर्कर लेनचा चेंडू ब्रह्मास्त्र यूज केला गेला आणि अडकवलं गेला त्या ठिकाणी, कट रचले गेले ते म्हणजे निखिल मात्रेसाठी, परंतु कटामध्ये फसला गेला त्या ठिकाणी विनोद मडवी आणि वादली इथनं खेळ करून विनोद मडवी आता मैदानाच्या बाहेर येतोय. गतवर्षी तुम्हाला फक्त BPL पाहायला मिळाली, भालगाव प्रीमियर लीग पाहायला मिळालं, परंतु एकजूट एक संघ एक निष्ठ आणि एक बलिष्ठ आयोजन काय असतं ना ते या दोन गावांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळालं. कारण आजवरचा इतिहास जर बघितला गेला ना तर ज्या वेळेला ग्रुप ग्रामपंचायत असते ना तेव्हा आपण दोन गावच्या प्रीमियर लीग ठेवू शकतो, परंतु भाल आणि द्वारली या दोन अशा टीम आहेत ना की 365 दिवशी ना याच क्रीडांगणावरती या दोन्ही टीमचे नक्कीच खेळाडू हे सराव करत असतात, त्यामुळे काहीशी धडपड तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते एकजुटीने. नक्की क्षेत्ररक्षण तुम्ही बघितलं गेलं, प्रदीप म्हात्रे त्या ठिकाणी होते फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून, स्वतः गोलंदाज सुद्धा चेंडू मागे आपण बघितले गेले आणि अखेरकार या दोन धावसंख्या. विनोद मडवी बाद झाल्यानंतर विनायक चिकनकर गेल्यात खेळपट्टीवरती, उजव्या हाताचे चांगले फलंदाज आहेत. अगदी बघितलं गेलं तर जास्त करून पुलचा फटका त्यांचा फेवरेट स्ट्रोक आणि निखिळ मात्रेचा विचार केला गेला तर इनसाईड आउट ते जास्त चांगल्या प्रकारे खेळत असतात. एक इनसाईड आउटच्या माध्यमातून तुम्ही एक षटकारसुद्धा बघितला आणि धावसंख्या एक गडी बाद आता 42 या आकड्यावरती. धावसंख्या जर तुम्ही बघितली गेली तर 59 लक्ष्य होतं, आता 42 धावसंख्या तुम्हाला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात. बहुत यार वैयक्तिक धावसंख्येचा जर विचार केला गेला तर चांगल्या प्रकारे त्यांनी स्कोर रचला गेला निखिलने, जे आघाडीला मैदानाच्या आतमध्ये आले होते 2 चौकार 1 षटकाराच्या साह्याने, ते आता मॅचला पुढे ढकलत आहेत. बॉल तयार. यावेळेला वेट अँड वॉच क्रिकेट, अगदी इनफिल्डच्या वरून बॉल डिपिश कव्हर पॉईंटला खूपच वेगाने ट्रॅव्हल होतोय. अखेरकार अडवला गेला चेंडू आउटफिल्डच्या माध्यमातून, चेंडू अडवला गेला, कलेक्टिंग केला गेला तेजेश म्हात्रे यांनी. आणि तत्वर जर आपण बघितला गेला तर या दोन धावसंख्या निखिल म्हात्रेला माहिती आहे, दुहेरी धावसंख्येने सुद्धा आता आपलं धावपलक जर आपण वाढत ठेवत असलो तर ही मॅचला आपण विजयाच्या समीत नेऊ शकतो. कारण दुसऱ्या षटकामध्ये जी तोडफोड झाली, ज्या तेजसच्या षटकामध्ये जास्त धावसंख्या आल्या त्याच्या अनुषंगाने आता टीम आपल्याला नक्कीच आता पुढे सरकताना पाहायला मिळतीये. बहुत यार राऊंड द विकेटने ऑन साईडला खेळायचं होतं, दरम्यान अपील इथनं केली गेली, परंतु स्वतः फलंदाज मैदानाच्या बाहेर निघतायत. कॉट बियांची अपील होती, हलकासा स्पर्श नक्कीच बॅटचा आणि चेंडूचा तुम्हाला बघितला गेला. अखेरकार एक वादली पर्वा दुसऱ्या विकेटचं पतन लागतो, हा झटका क्रमांक जो डर गया सो मर गया. मित्रांनो किती कठीण प्रसंग आला ना तरी स्वतःला खचू देऊ नका, कारण माणूस परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थितीला बिघडवतो. जो माणूस परिस्थितीला समोर ठेवून आपल्या हारण्याचे कारण शोधतो ना तो कधीच यशस्वी होत नाही, परंतु जो आपल्या परिस्थितीला भक्कम बनून ती आपली ताकद समजून विजयाचे स्वप्न गाठतो ना त्याच
माणसाला नक्कीच बाजीगर म्हणतात. आणि आपण असं म्हणतो ना की पत्त्यामध्ये ना जेव्हा आपल्या पत्त्यामध्ये जोकर येतो ना तेव्हा तो जोकर कुठेही चालू शकतो. त्याच्यामुळे स्वतःला जोकरासारखं समजवा जो पूर्णपणे पत्त्यांचा खेळा बदलू शकतो. एक बघितला गेला तर चांगल्या धावसंख्या उभारत असताना 59 धावसंख्येचं लक्ष होतं, त्यांनाही माहीत होतं की कॅल्क्युलेशन आता क्रिकेट खेळून जमणार नाहीये. पहिल्या षटकापासून तुम्हाला तोडफोड करायची, ते जाणलं गेलं दुसऱ्या षटकामध्ये जास्त धावसंख्या आल्या, जिथे टीमचा बॅकबोन तेजेश मात्र जे कॅप्टन होते त्या कॅप्टनवर ते प्रतिहल्ला चढवला गेला आणि त्याच्यानंतर अखेरकार निखिल म्हात्रे बाद होतात. हरीश म्हात्रे ओवर द विकेटने बॉटोमॅनचा वापर, त्या ठिकाणी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला डायरेक्ट हिटचा प्रयत्न, हरीश म्हात्रेची विकेट धोक्यामध्ये होती परंतु सेफली ज्या प्रकारे हेलिकॉप्टर लँड होतो तशा प्रकारे लँड केली बॅट आणि ही चपळाई पाहू शकता. क्रिकेटमध्ये ना अशा चपळ गोष्टी तुम्हाला पाहिजेत, कारण ज्या प्रकारे चपळ या दोन धावसंख्या बघितल्या गेला, तीन षटकांचा इथनं खेळ संपन्न झालाय. ज्या ठिकाणी लक्ष होतं 59 धावसंख्येचा, आता 18 चेंडू आणि गरज त्या ठिकाणी असेल 13 धावसंख्येची. 18 चेंडू 13 धावसंख्या, बॉल आणि रन इक्वेशन जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये असतं ना तेव्हा सोपं असतं की कॅल्क्युलेशनने एकेरी दुहेरी धावसंख्या बनून तुम्ही टीमला पुढे सरकवू शकता, परंतु ज्यावेळेला बॉल जे असतात धावा कमी असतात ना तेव्हा असंख्य मॅचेस आपण बॅटिंग करणारी टीम हरताना पाहिलात, कारण कमी लेखण्याची नक्कीच आपण खूप जणांना चुकी करतो. मित्रांनो कधी कोणी कोणाला कमी समजू नका, कारण एका गोष्टीचा विचार केला गेला ना की लाखो रुपयाचा चेक सुद्धा 1.5 रुपयाचा पेन साइन करू शकतो. म्हणून क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. क्रिकेटमध्ये शेवटचा बॉल आणि शेवटची धाव जोपर्यंत निघत नाही ना तोपर्यंत कोणीही सांगू शकत नाही की मॅच कोण जिंकणार. थोडासा टाइम नक्कीच आपल्याकडे आहे, डीजे खूप काळ नक्कीच बंद आहे, तर जाऊया आपण डीजेकडे आणि ऐकूया एक संगीत. डिसिप्लिन जर तोडली ना तर क्रिकेट वरती थोडासा कालिमा फासणारी कधी कधी घटना घडत असते. त्याच्यामुळे आपल्या मुलांना नक्कीच कोऑपरेट करा. आणि ज्या ठिकाणी मात्र ते जो नक्कीच 13वा खेळाडू जो ठेवलेला आहे त्याला कॉल देऊन नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे, ही कमिटीची सूचना, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज नक्कीच केलं जाईल. 18 चेंडू 13 सेकंड्स फेल तेजस म्हात्रे, ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं त्या तेजस म्हात्रेकडे आता बॉल सोपवला नक्कीच जातोय. ही आपल्याला विनायक चिकनकर होते, सॉफ्टॅनने फक्त ढकलत असताना चेंडूला कव पॉइंटवरून हा चेंडू तुम्ही बघितला गेला, त्या ठिकाणी एक सिंगल मिळेल. हा आणि एका गोष्टीची अजून एक सूचना करतो की ड्रिंक्स जेव्हा ब्रेक ड्रिंक्स ब्रेक जेव्हा असेल ना तेव्हा तुमचा राखीव जो 13वा खेळाडू असेल ना तोच फक्त मैदानाच्या आतमध्ये जाईल. आणि ही डिसिप्लिन तोडू नका, आयोजकाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 17-12 समीकरण उरलंय. हरीश म्हात्रे जे आमच्यासोबत गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेमध्ये होते, या वेळेला ऑटोमॅनचा वापर आणि इथनं फाईन लेगच्या अगदी जवळून त्या ठिकाणी संदीप म्हात्रे होते, बॉलला फक्त पाहत राहिले आणि बॉल जाईल डी फाईन लेग सी मारायची पार, येतो हा चौकार. कॉमेंटर बॉक्सच्या लगत यायचं आहे ब्रदर्स ग्रुप. चौकार आलाय, पुन्हा एकदा बॉटोमॅनचा वापर, सन्मान दिला जातोय. एक धावसंख्या कंप्लीट झाली, दुसऱ्याचा डेफिनेटली प्रयत्न असेल. स्ट्रायकर एंडला फेकी गेली गेली, ज्या ठिकाणी बघितलं गेलं तर विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये प्रदीप म्हात्रे होते. आणि आता समीकरण खूप सोपं उरलं गेलंय, 6 समीकरण आणि चेंडू शिल्लक असेल 15 चेंडू 6. आणि ड्रिंक्स ट्रॉली जेव्हा मैदानाच्या आतमध्ये
जेव नक्की जाते ना तेरावा खेलाड़ू नक्की जाऊ शकतो, परंतु दोन षटका मध्ये जर दोन षटक जेव चालू असतात ना तेव्हा तीन षटकाच्या नंतर आपला ड्रिंक्स ब्रेक असतो, त्या ड्रिंक्स ब्रेक मध्ये तेरावा खेलाड़ू मैदान मध्ये जाऊ शकतो, परंतु ज्या वेळेला तीन षटक समाप्त होतात ना त्याच्यानंतर एक कॉल देऊन आयोजकांना कॉल देऊन कोणताही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकतो ही सूचना नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली होती आणि या सूचनेचं नक्कीच पालन सुद्धा करा. तेरा चेंडू पाच धावसंख्येची गरज या मॅच मध्ये आता तेवढी फार उत्पन्नता लाभली नाही कारण क्षेत्ररक्षण करणारी टीम थोड्याशा चुका आपण बघितल्या गेल्या, बॅटिंग करत असताना कमी धावसंख्या बनवल्या गेल्या. या वेळेला फटका तर चांगला आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उचलतात त्या ठिकाणी, दुसरीचा प्रयत्न अडवल्या जातात त्या ठिकाणी कारण त्यांनाही माहिती की एकरी दुहेरी धावसंख्येने आता आपला किल्ला आपण सांभाळू शकतो, त्याच्यामुळे किल्ल्याचे दोन शिलेदार मैदानाच्या आतमध्ये. पहिला शिलेदार गारज झाला निखिल म्हात्रे, त्याच्या बॅटमध्ये आपण बघितलं गेले दोन चौकार एक षटकार बघितला गेला, त्याच्यानंतर मैदानामध्ये इंटर झाले हरीश म्हात्रे आणि आता विनायक चिकनकर थांबून खेळण्याचा प्रयत्न. बॉल आउटसाइड दी ऑफ स्टम, पिचिंग गेली गेली, आता मॅच सोडली गेली आता दोन कारण तेजेश म्हात्रेला ही माहिती आहे धावसंख्या कमी आहेत बॉल जास्त आहेत, जरीही नक्कीच हे षटक जरी इकॉनॉमिकल राहिलं ना तरी पुढच्या षटकामध्ये पुन्हा 12 चेंडू मिळतील आणि त्या 12 चेंडूमध्ये या धावसंख्या इझिली कम्प्लीट सुद्धा होतील त्या अनुषंगाने आपण बघितलं गेलं तर इथनं मॅचमध्ये आता थोडासा जिवंतपणा उरलेला नाही आहे. बोलतो यार फटका चांगला आहे त्या ठिकाणी, एकही धावसंख्या नसेल इकॉनॉमिकल षटक. मी म्हटलं होतं की तेजेश म्हात्रेचं काय असेल तर तेजेश म्हात्रेच्या दोन ओवर खूप इम्पॉर्टंट होत्या, टीमची टोटल पुढे सरकली गेली आहे त्या ठिकाणी, टीमची टोटल 59 नक्कीच लक्ष होतं, 56 झाल्यात म्हणजे विचार केला गेला तर अजूनही तीन धावसंख्या इथनं बनवाव्या लागतील, ते म्हणजेच बॉल त्या ठिकाणी शिल्लक असतील. थँक्यू विनायक काटे, शेवटचा ऑफिशियल तुम्हाला कॉल आहे, कॅप्टन लगेच जायचं आहे कारण या टीममध्ये या टीममधनं जी टीम विन होईल नक्कीच तुमच्यामध्ये लगेचच नाणेफेकी केली जाईल, त्याच्यामुळे कॅप्टन्सला विनंती असेल लगेचच या. समीकरण या ठिकाणी उरलं गेलं, आता फक्त तीन धावसंख्या बनवाव्या लागतील त्या ठिकाणी कारण कंपल्सरी चेसिंग असा आहे शृंखलेचा नियम. खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद प्रेक्षकांचा राहिला आहे, प्रेक्षकांना बसण्यासाठी नक्कीच दोन प्रेक्षक कक्षसुद्धा ठेवले गेलेत, काही प्रेक्षक नक्कीच सावळीमध्ये सुद्धा उभे राहून नक्कीच या मॅचचा आनंद घेतात. या क्रीडांगण जर बघितलं गेलं ना तर परशुराम मामा क्रीडांगण द्वारली या क्रीडांगणामध्ये चालू असलेलं क्रिकेटचं हे द्वंद्व युद्ध, ओम साई नक्कीच केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर चेतन नक्कीच यांचं सुद्धा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. बहुत यार या वेळेला फटका तर बॉडी लेंथ वरती होता, ऑपस्टिक वरती बॉल, तीनची गरज, खूपच वेगाने बॉल ट्रॅव्हल होतो त्या ठिकाणी आणि अखेरकार बघितलं गेलं तर चौकार नक्कीच शेवटच्या बॉलवरती त्या बघितलं गेलं तर पहिल्याच बॉलवरती आला दणदणीत विजय इथनं प्रस्थापित करत असताना ज्या ठिकाणी टीम आपल्याला पाहायला मिळाली जे इलेव्हन आणि जे इलेव्हन आता लढतीमध्ये पाहायला मिळेल त्यांच्या समोर असेल टीम ब्रदर्स इलेव्हन आणि तुम्हाला शेक हँड करायचं आहे, हस्तांदोलन नक्कीच करून तुम्हाला मैदानाच्या बाहेर नक्कीच निघायचं आहे.